हिंगोली जिल्ह्यात कोरोना महामारीने थैमान घातले असल्यामुळे आरोग्य विभाग, पोलीस यंत्रणा व स्वच्छता विभाग महत्त्वाची भूमिका बजावत आहे, पण वसवतच्या महिला रुग्णालयातील वैद्यकीय अधीक्षक मागील एक महिन्यापासून हॉस्पिटलमध्ये फिरकलेच नसल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. पहिलेही वैद्यकीय महाधिवक्ता मनमानी कारभार सुरू असल्याच्या तक्रारी आल्या होत्या. कोरोना महामारीच्या काळात तरी रुग्णांना सोयी सुविधा मिळतील अशी आशा होती, पण चक्क एक महिन्यापासून अधिकारीच हॉस्पिटलमध्ये नसल्याची चर्चा आहे. हॉस्पिटलमध्ये दैनंदिन नोंदी असलेले रजिस्टर बाबत माहिती विचारली असता हे रजिस्टर MS कडे असते, आमच्याकडे नाही म्हणत अरेरावीची भाषा कर्मचारी करत असतात. महामारीच्या काळात वैद्यकीय अधिकाऱ्यांची रजा कोणाच्या आशीर्वादाने मंजूर केली हे कळायला मार्ग नाही. या वैद्यकीय अधीक्षकांवर व त्यांच्या पाठीशी घालणाऱ्या प्रशासनावर कारवाई होणार का हे पाहणं गरजेचं ठरलं आहे. उपस्थिती रजिस्टर असते कोणाकडं? MS कडं हजेरी बुक त्यांच्याकडे असते. तुमचं नाव का? ते रजिस्टर तुमच्याकडं आतापर्यंत जवळपास 2-4 जणांना विचारलं तर रजिस्टर तुमच्याकडे आहे असं सांगितलं. कोणाकडे असते मग? चव्हाण सरांकडे. उपस्थिती रजिस्टर MS कडे असते. श्रीधर वळवंटे, स्टार महाराष्ट्र न्यूज, वसमत.